आईने लग्न झाल्यानंतर 2 वर्ष आईने आपली मुलीचे संसारात 1% इंटरफेअर करू नये आणि मुलींनी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे की आई या पाऊल नंतर मी माझ्या संसाराची जबाबदारी चांगल्या पद्धतीने घेऊ शकते. काही अडचणी आली तर तुझ्यासोबत मी संवाद नक्की साधन. 23 वर्ष ज्या परिवारामध्ये तुम्ही राहिले तुमच्या आईचं भांडण नाही झालं काय, भावासोबत तुमचे भांडण होत नाही काय, मावशींना वर खाली आपण बोलत नाही काय, मामियांना बोलत नाही काय, मामासोबत बोलत नाही काय, तसंच संसार तोच आहे. राहत असताना संसारात राहत असताना खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. तर मला असं वाटतं की सीखना म्हणजे हे नाही की आपसे सब कम है, आप कितने भी बड़े हो जाओ, जो बड़ों का मान सम्मान है वो आप लोगों को देना ही चाहिए और देना ही पड़ेगा. आई ना मी एक विनंती नक्की करन, सगळे आई वडील इथे आले असन, आईचं प्रेम एवढं असते मुलींवर की लग्नाच्या दिवशीपासून, लग्न झाला की सासरवाडीत गेली तर पहिलेच फोन लावते, काय म्हटलं तुझी सासूनी, साडी बरोबर आवडली की नाही आवडली, लग्न बरोबर लावलं की नाही लावलं, जेवण बरोबर भेटलं की नाही भेटलं, जाऊ काय बोलली, नंदा काय बोलले, आत्ती सासू काय बोलली, काकू सासू काय बोलली, त्या दिवशीपासून आईचं सुरू होऊन जाते. आईने लग्न झाल्यानंतर 2 वर्ष आईने आपली मुलीचे संसारात 1% इंटरफेअर करू नये आणि मुलींनी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही एवढे कॉन्फिडेंट आहे त्या आईला जेव्हा लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण घर सोडतो तेव्हा हेच बोलून सोडायचं की आई या पाऊल नंतर मी माझ्या संसाराची जबाबदारी चांगल्या पद्धतीने घेऊ शकते. काही अडचणी आली तर तुझ्यासोबत मी संवाद नक्की साधन, पण तुझी जबाबदारी नाही मला समजून देणं, माझा मार्ग भटकू नाही द्यायचा, ती जबाबदारी तुझ्यावर सोपली नाही. हे आईनी जर आपली मुलींना समजून दिलं तर आजकाल प्रमाण मी तर असं मला भीती वाटत होती की भाई लव्ह मॅरेजच तुटतात काय, लव्ह मॅरेजमध्ये हा प्रॉब्लेम येतात काय. मी ॲडव्होकेटसोबत बोलत असताना तेच बोलली तर ते म्हणतात मेजॉरिटी अरेंज मॅरेजेस जे असतात ते तुटतात. जेव्हा ते बोलली मी तर मलाही धक्काच वाटलं की 4 महिन्यात तुटते, 2 महिन्यात तुटते, 1 महिन्यात तुटते, बिकॉज ऑफ कॉम्प्रोमाइझिंग नेचर. नाही तुम्ही 2 वर्ष द्या ना त्या परिवाराला समजण्यासाठी. 23 वर्ष ज्या परिवारामध्ये तुम्ही राहिले तुमच्या आईचं भांडण नाही झालं काय, भावासोबत तुमचे भांडण होत नाही काय, मावशींना वर खाली आपण बोलत नाही काय, मामियांना बोलत नाही काय, मामासोबत बोलत नाही काय, तसंच संसार तोच आहे. तिथे 1% कोणी बोललं तर माझी सासू माझ्यावर बोलली म्हणून. ते समजून घेणं, त्याला कॉम्प्रोमाइझिंग करणं, आणि कॉम्प्रोमाइझिंग इज ओनली वन वे